हैदराबाद शुक्ल पंचमी ही ऋषी पंचमी म्हणून ओळखली जाते, ज्यांनी परमेश्वराच्या श्वासातून उत्पन्न झालेल्या वेदांचे प्रकटीकरण केले, जतन केले, त्याचा गुडात सामान्य जनांपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्व कार्य केले, त्या ऋषी मुनींचे ऋण व्यक्त करण्यासाठी ऋषी पंचमीचे व्रत केले जाते. या दिवशी त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ उपवास केला जातो. त्यांचे अंशता अनुकरण करण्याच्या हेतूने या व्रतादिवशी विविध कंदमुळे फळे भक्षण करण्याचा संकेत आहे. पूर्वी ऋषीमुनी कोणत्याही पशुचे सहाय्य न घेता कंदमुळे फळे पिकवीत, त्यामुळे त्यांच्या अंगात कमालीचे पावित्र्य असे. देह, मन, बुद्धी, शील, आचरण पवित्र असे. असाच फलहार आपण सुद्धा त्या दिवशी करावा असा संकेत आहे. म्हणजेच नांगरट न केलेले धान्य, फळे, कंदमुळे खावीत. सध्याच्या काळात ऋषी पंचमीचे व्रत करण्याची नितांत आवश्यकता आहे, कारण मानवाचे जीवन दूषित होत चालले आहे. ऋषी पंचमीच्या दिवशी आघाड्याची किंवा अनिषिद्ध वृक्षाच्या काडीने दात घासावेत. या व्रताचे स्नान नदी, विहीर, तलाव येथे शक्यतो करावे. शक्य नसल्यास घरी स्नानापूर्वी गंगेचा एक मंत्र आहे, तो मंत्र म्हणून गंगेला आवाहन करावे. तो मंत्र गंगा गंगोती येव गृयात योजनानाम शतेरी मुच्यत सर्व पापेभ्यो विष्णु लोकंस गच्छती. या मंत्राने गंगेला आवाहन करावे. स्नानानंतर शुभ्र वस्त्र धारण करावे. कुंकुम तिलक धारण करावा. पंचगव्य प्राशन करताना मंत्र म्हणावा. यत्वा मस्ति गतम पापम देही तिष्ठती मामके प्राशनात पंचगव्यस्त दह त्यग्धीर वेद्यनम. त्यानंतर एका पाटावर तांदळाचे 9 ढीक करावेत. त्यावर 9 सुपाऱ्या ठेवाव्यात. पूजापूर्वमुख करावी. उजवीकडून पहिली सुपारी गणपती, शेवटची सुपारी अरुंधती मातेची व मधल्या 7 अनुक्रमे कश्यप, अत्री, भरद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी आणि वशिष्ठ या 7 ऋषींच्या असाव्यात. या 7 ऋषींचे आवाहन करून स्थापना करावी. नंतर षोडशोपचार पूजा करून अर्घ्य द्यावे. या दिवशी सुवासिनीस वायनदान करावे. हे व्रत विधवा सुवासिनी दोघींनी करू शकतात. हे व्रत पुरुषांनीही करण्यास काही हरकत नाही. आता ऐकूया पारंपरिक पुरातन कहाणी. कहाणी ऋषी पंचमीची. एका ऋषीश्वरांनो तुमची कहाणी. 8 पाट नगर होतं. तिथं एक ब्राह्मण होता. तो आपला शेतीभाती करून सुखानं नांदत होता. एके दिवशी काय झालं, त्याची बायको शिवेनाशी झाली. विटा तसाच घरात कालविला. त्या दोषानं काय झालं, तिचा नवरा पुढच्या जन्मी बैल झाला. त्या बाईला आपल्या कुत्रीचा जन्म आला. देवीची करणी दोघेही आपल्या मुलाच्या घरी होती. तो मोठा धार्मिक होता. देवधर्म करी, श्राद्ध पक्ष करी, आल्या ब्राह्मणांचा समाचार घेई. एके दिवशी त्याच्या घरी श्राद्ध आलं. बायकोला सांगितलं, आज माझ्या आईचं श्राद्ध आहे, खिरीपुरीचा स्वयंपाक कर. ती मोठी प्रतिव्रता होती. तिनं 4 भाज्या केल्या, 4 कोशिंबिरी केल्या, खिरीपुरीचा स्वयंपाक केला. इतक्यात काय चमत्कार झाला, खिरीचं भांडं उघडं होतं. त्यात सर्पानं आपलं गरळ टाकलं. हे त्या कुत्रीनं पाहिलं. मनात विचार केला, ब्राह्मण खीर खातील आणि मरून जातील. मुलाला ब्रह्महत्येचं पातक लागेल. म्हणून उठली, पटकन खिरीच्या पातेल्याला शिवली. ब्राह्मणाच्या बायकोला राग आला. तिनं जळतं कोलीत घेतलं आणि कुत्रीच्या कमरेत मांडलं. तो स्वयंपाक टाकून दिला. पुन्हा स्वयंपाक केला. ब्राह्मणानं जेवू घातलं. कुत्रीला उष्टमाष्ट देखील घातलं नाही. सारा दिवस उपवास पडला. रात्र झाली तेव्हा ती आपल्या नवऱ्याजवळ म्हणजे त्या बैलाजवळ गेली आणि आक्रोश करून रडू लागली. बैलानं तिला कारण विचारलं. तशी म्हणाली, मी उपाशी आहे. आज मला अन्न नाही, पाणी नाही. खिरीच्या पातेल्या सर्पानं गरळ टाकलं ते माझ्या दृष्टीस पडलं. ब्राह्मण मरतील म्हणून मी पातेल्या जाऊन शिवली. माझ्या सुनेला राग आला. तिनं जळकं कोलीत घेऊन माझं कंबर मोडली. माझं सारं अंग दुखत आहे, याला मी काय करू. बैलानं तिला उत्तर दिलं, तू आदल्या जन्मी विटाळाशीचा विटाळा घरात कालवलास. त्याचा संपर्क मला झाला. त्या दोषानं मी बैल झालो. आज माझ्या मुलानं मला नांगराला धरलं, तोंड बांधून मला मारलं. मी देखील आज उपाशीच आहे. त्यांचं श्राद्ध फुकट गेलं. हे भाषण मुलानं ऐकलं. लागला चुटून बाहेर आला. बैलाला चारा घातला, कुत्रीला अन्न घातलं, दोघांना चांगलं पाणी प्यायला दिलं. मनात फार दुःखी झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी उठला. घोर अरण्यात गेला. तिथं ऋषींचा मेळा पाहिला. त्यांना साष्टांग नमस्कार घातला. ऋषींनी त्याला प्रश्न केला, तू असा चिंताक्रांत का आहेस. मुलानं सांगितलं, माझ्या बापाला बैलाचा जन्म आला आहे आणि आईला कुत्रीचा जन्म आला आहे. त्यांना मोक्ष कसा मिळेल या चिंतेत मी पडलो आहे. कृपा करून मला उपाय सांगा. तेव्हा त्याला ऋषींनी सांगितलं, तू ऋषी पंचमीचं व्रत कर. हे व्रत कसं करावं, भाद्रपदाचा महिना येतो, चांदण्या पाखातली पंचमी येते. त्या दिवशी काय करावं, ऐन रूपाच्या वेळी नदीवर जावं, आघाड्याची प्रार्थना करावी, त्याच्या काष्टानं दंत धावन करावं, आवळकाठी कुटून घ्यावी, तीळ वाटून घ्यावे, ते तेल केसाला लावावे, मग आंघोळ करावी,
धुतलेली वस्त्र नेसावी, चांगल्या ठिकाणी जावं, अरुंधतीसह सप्तऋषींची पूजा करावी, असं 7 वर्ष करावं, शेवटी उद्यापन करावं. ह्या व्रतांना काय होतं? रजसला दोष नाहीसा होतो, पापापासून मुक्तता होते, नाना तीर्थांच्या स्थानांचं पुण्य लागतं, नाना प्रकारच्या दानाचं पुण्य लागतं, मनी इच्छिलं कार्य पूर्ण होतं. मुलानं ते व्रत केलं, त्याचं पुण्य आईबापांना दिलं, त्या पुण्यानं काय झालं? रजदोष नाहीसा झाला, आकाशातून विमान उतरलं, बैल होता तो सुंदर पुरुष झाला, कुत्री होती ती सुंदर स्त्री झाली, दोघंही विमानात बसून स्वर्गास गेली, मुलाचा हेतू पूर्ण झाला, तसा तुमचा आमचा हो. ही 60 उत्तराची कहाणी, 5 उत्तरी सुफूळ संपूर्ण.